नमस्कार मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे रिव्ह्यू पाहणार आहोत. यामध्ये रिव्ह्यू असा एक रिव्ह्यू आहे की राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यामधील फरकसुद्धा विचारला होता मित्रांनो, आणि बऱ्याच जणांना यातील फरक सांगता आला नाही. तर राष्ट्रगीत मित्रांनो, आपलं राष्ट्रगीत आहे जनगण मन, आणि आपलं राष्ट्रगान आहे ते वंदे मातरम. तर मित्रांनो, राष्ट्रगीत लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर यांनी, आणि वंदे मातरम हे लिहिलेलं आहे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी. त्याचनंतर मित्रांनो, राष्ट्रीय लिपी विचारली होती आणि ती होती आपली देवनागरी. त्यानंतर राष्ट्रीय पक्वान कोणते हे सुद्धा विचारलं होतं, आणि आपलं राष्ट्रीय पक्वान आहे खिचडी. त्याचप्रमाणे आपल्याला राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय झाड, राष्ट्रीय फळ असे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो, जे की आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, आणखी महत्त्वाचे प्रश्न अशी विचारली जाऊ शकतात किंवा जी विचारली आहे त्यावर सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत मित्रांनो. यामध्ये आता सध्याचा म्हटलं तर अटल बिहारी वाजपेयी आपले जे माजी पंतप्रधान आहेत त्यांचं निधन झालेले आहेत, आणि त्यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात की नेमकं त्यांचं निधन कधी झालं, जन्म कधी, त्याचप्रमाणे त्यांनी कोणकोणती पदं भूषवली. तर मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी एक तर आपले माजी पंतप्रधान तर होतेच, पण त्यासोबतच मित्रांनो ते एक हिंदी कवीसुद्धा होते, आणि 1991 ते 2009 दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील ते खासदारसुद्धा होते. केवळ 13 दिवस टिकलेल्या 11व्या लोकसभेत, तसेच त्यानंतरच्या 12व्या लोकसभेत ते पंतप्रधान होते. कितवे पंतप्रधान होते तर ते 10वे पंतप्रधान होते, हे पण लक्षात ठेवा मित्रांनो. यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे. भारतीय जनसंघाचे ते अध्यक्ष होते. अशी वेगवेगळी माहिती मित्रांनो आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहायची आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, त्यांचा कार्यकाल दिलेला आहे, ते भारताचे 11वे पंतप्रधान होते. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्या काळामध्ये राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा होते, आणि त्यांचा या ठिकाणी कार्यकाल पण मी दिलेला आहे. त्याचप्रमाणे भारतीय परराष्ट्र मंत्री म्हणूनसुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. 1998 ते 5 डिसेंबर 1998 या काळामध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणूनसुद्धा काम पाहिलेलं आहे मित्रांनो. यानंतर आपल्याला आणखी एक रिव्ह्यू पाहायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेविषयीसुद्धा प्रश्न विचारले जातात की सध्या महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत, तर विशाल ताहिर माने हे महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश आहेत. त्याचप्रमाणे सध्या पहिल्यांदा जम्मू काश्मीरला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळालेल्या आहेत, तर त्या कोण आहेत, तर असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ज्याचं उत्तर गीता मित्तल हे आहे, आणि इतिहासात हे पहिल्यांदाच घडलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला पुढीलसुद्धा असा सुद्धा प्रश्न पुढे विचारला जाऊ शकतो की असं पहिल्यांदा झालेलं आहे की मित्रांनो, आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे की तीन सुप्रीम कोर्टामध्ये प्रथमच 3 महिला न्यायाधीश झालेल्या आहेत, आणि त्या कोण आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मित्रांनो, थोडं करेक्शन करून घ्या मित्रांनो, न्यायमूर्ती नरेश पाटील राज्याचे प्रभारी मुख्य न्यायाधीश आहेत मित्रांनो. मी ज्या अगोदर सांगितलं होतं की ताहिर मानी जे आपले विजया कमलेश ताहिल रामाणी जे मुख्य न्यायाधीश सांगितले होते, त्यांची मद्रास उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती नरेश पाटील राज्याचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे मित्रांनो. तुम्ही हे एक अपडेट समजून घ्या मित्रांनो, मी अगोदर सांगताना सॉरी त्याबद्दल मिस्टेकबद्दल, पण हे अपडेट तुम्ही कन्फर्म करून घ्या मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, सुप्रीम कोर्टात प्रथमच 3 महिला न्यायाधीश आलेले आहेत, आणि 60 वर्षाच्या इतिहासाचं पहिल्यांदाच घडलेलं आहे मित्रांनो. 68 वर्षाच्या इतिहास हे पहिल्यांदाच घडलेलं आहे की तीनही महिला राष्ट्रपती या ठिकाणी आलेले आहे. महिला न्यायाधीश या ठिकाणी मित्रांनो आहेत, आणि कोणकोणत्या त्या महिला न्यायाधीश आहेत, त्या आहेत न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा. आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की तीन न्यायाधीश ह्या सुप्रीम कोर्टामध्ये महिला आहेत. आणि मी आता सांगितलं की आपल्याला जे न्यायमूर्ती विजया ताहिल रमानी ज्या होत्या आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या, तर त्या आता सध्या मद्रास मुख्य उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून तिथे त्यांची बदली झालेली आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे आपल्याला सध्या अजित वाडेकर
अजित लक्ष्मण वाडेकर यावर आधारित सुद्धा एखादा मुलाखतीत प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर या ठिकाणी अजित वाडेकर हे माजी क्रिकेटपटू होते, त्याचप्रमाणे ते भारतीय क्रिकेट संघाचे 1971 साली कॅप्टन होते आणि त्यांच्याच कॅप्टनशिपमध्ये आपण विदेशी धरतीवर पहिल्यांदा एक टेस्ट मॅच सिरीज जिंकलेली आहे मित्रांनो। तर अशी काही संभाव्य प्रश्न व रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये मी आपल्याशी शेअर केली, यामध्ये काही थोडे अपडेट्स व चुका असतील तर त्या तुम्ही मित्रांनो करेक्शन करून घ्या, त्यासाठी खाली कॉमेंट बॉक्स पाहा कारण त्या ठिकाणी बरेच करेक्शन मी केलेले असतात किंवा इतरांनी करून दिलेले असतात। तर आणि आपल्या मनात आणखी काही शंका प्रश्न असतील, काही नवीन अपडेट असतील तशी तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा मित्रांनो। बाय।